महाराष्ट्रातील बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर नागपूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला त्यानंतर बसला आग लागली आणि पंचवीस प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला नागपुरातील आशीर्वाद टॉकीज चौकातील याच ठिकाणून ती बस सुटलेली होती आपण बघणार आहोत की ब बसमध्ये सुरक्षेच्या नेमक्या काय उपाययोजना आहेत आणि ब कशाप्रकारे ब जी व्यवस्था आहे बसमध्ये सुरक्षेची ते आपण जाणून घेऊया अशाच प्रकारची ती विदर्भ ट्रॅव्हल्सची बस होती त्या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांचा जो आहे तो आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला आपण या बसमध्ये बघूया काय व्यवस्था आहे आपण बघूया बसमध्ये आपण बघतोय इकडे बघू शकता आपण हे बघा स्लीपर क्लासची बस आहे या बसमध्ये दोन आणि या नारे बाजूला म्हणजे उजव्या बाजूला दोन आणि डाव्या बाजूला नारे नारे एक नारे एक प्रवासी खालीवर अशी ही व्यवस्था आहे आपातकालीन स्थितीमध्ये समजा काय करायचं झालं तर नेमकं काय सुरक्षेच्या उपाययोजना करायच्या हे आपण जाणून घेऊया आपल्यासोबत या बसचे ड्रायव्हर आहेत तुमचं नाव सांगा आणि समजा आपत्कालीन परिस्थिती आली तर त्यासाठी काय करावं प्रवाशांनी माझं नाव कैलास फत्तुजी उईके आहे आणि आपत्काली आल्यानंतर आमच्याकडे तीन डोर आहे हो एक तीन पाच डोर आहे तसे एक समोरचं आहे एक इकडे समोर इकडे बघा आणि हे बघा हा एक डोर आहे आपण बघू शकतो इथे आपातकालीन याच्यामध्ये जो दरवाजा आहे तो या सीटच्या बाजूला आहे आपण बघतोय हे बघा हा एक आपातकालीन दरवाजा आहे अजून समजा आपातकालीन परिस्थिती वेळेवर उद्भवली तर अजून काय उपाययोजना प्रवाशांनी कराव्या हे काय सांगाल दादा का तर आपत्कालीन जसा झाला तर कसा माहिती आहे का नाही इथून तर या दरवाजाने निघू शकता तुम्ही आणि काय म्हणते या मागं एक दरवाजा आहे हे बघा इथून पण निघू शकता तुम्ही अच्छा हा जो जी दुर्घटना झाली विदर्भ ट्रॅव्हल्सची बस होती आपल्या इथूनच सुटलेली खी, होती खिडकीमधून पण निघू शकता एवढा काय म्हणते माणूस द्यायला काय म्हणते खिडकी आहे आमची हा जो अपघात झाला विदर्भ ट्रॅव्हल्सला त्यामध्ये इथूनच ती सुटली होती बस काय का सांगाल इथून सुटल्यानंतर साहेब मी तर पुण्याहून आलो आता मला तेवढं काही माहिती नाही पण तिथं जळत होती एवढं बघितलं मी हा जिथं एक्सिडेंट झाला त्या गाडीचा तिथं आम्ही थांबलो दोन मिनटं बघितलं दुरून आणि काम ते पोलीसवाले आले तेवढं आम्ही निघून गेलो साहेब हो आपण बघितलं हे प्रत्यक्षदर्शीसुद्धा आहेत तुम्ही किती वाजता निघाले होते पुण्यावरून आणि इथे पोचलात आणि तुम्ही नेमकं का काय बघितलं तिथे आम्ही चा चारला निघा चार, चार वाजता निघालो दुपारी आम्ही पुण्यावरून आणि दोन सवा दोन या दोन वीसच्या दरम्यान येत्या वेळेस ॲक्सिडेंट बघितला या गाडीचा विदर्भाचा ती जळत होती गाडी लोक उभे होते त्या साईडला बी या साईडला बी मी पाच मिनटं थांबलो त्याच्यानंतर आली पोलीस आणि पोली, पोलीस पोलीस म्हणाले का तुम्ही गाड्या 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 तर मी निघून गेलो साहेब तिथून आपण बघितलं हे प्रत्यक्षदर्शी होते हे पुण्यावरून नागपूरला येत होते आणि कशा प्रकारे आग लागली बसला हे ते सांगत होते त्याचप्रमाणे बसमध्ये जे आहे ते आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सुरक्षेचे काय उपाययोजना करायच्या हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे कुठेतरी आता प्रवाशांनी आणि ब प्रवास करताना या सर्व ज्या बाबी आहे सुरक्षेच्या आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय कराव्याच्या हे जाणून घेणं प्रवास करण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाचं असं झालेलं आहे नागपूरून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे मुंबई तक।